खजिनदार संजय जी विश्वासराव सगळच आमचं संचालक मंडळ आता आपल्याला त्या ठिकाणी पाहायला पण तमाशाचा या पुस्तकाचे प्रकाशन त्या ठिकाणी अगदी आपण करतोय. एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण या जन्म पुस्तकाच्या प्रकाशनाला पुस्तक द्यावायचं. स्वतःच्या रचनेतून तमाम महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला आनंद देतो असा एक शाहीर महाराष्ट्रामध्ये होऊन गेला शाहीर पठ्ठे बापूराव. आणि पठ्ठे बापूराव यांच्या खऱ्या अर्थानं सहवासामध्ये त्यांच्या विचारांना दिशा देण्याचं काम ज्यांनी केलेलं आहे ते या महाराष्ट्रातल्या खरोखर लोककलेमध्ये प्रेम करणारे एक राजकीय आत्ताचं व्यक्तिमत्व आणि प्रशासकीय व्यक्तिमत्व म्हणजे खासदार श्रीनिवास पाटील साहेब यांनी पठ्ठे बापूराव यांच्या लावण्या पोवाडे त्यांच्या स्वतःचे पाठांतर आहेत पण पठ्ठे बापूराव यांच्या विचारांना दिशा देण्याचं काम त्यांनी केलं आणि त्यांच्याच बरोबरीनं त्यांच्याबरोबर सामना जरी झाला ते शाहीर तात्या सावळजकर ज्यांनी शाहू महाराजांनी ज्यांना समाज प्रबोधनासाठी किंवा सत्यशोधक चळवळीसाठी रचना मागितल्या असे तात्या सावळजकरांच्यावर ही फड तमाशाचं पुस्तक आणि त्यांच्या रचना मी आपल्या समोर आणलेल्या आहेत. फक्त मला 2 मिनिटाची बोलण्याची संधी मिळालेली आहे त्याच्यातून एकच सांगेन फक्त तापलेल्या लोखंडावर जर पाण्याचा थेंब पडला तर तो साक्षात नाही चमकतो तोच थेंब कमळाच्या पानावर पडला तर मोत्यासारखा चमकतो आणि तोच थेंब स्वाती नक्षत्रात जर समुद्राच्या शिंपल्यात पडला तर तात्काळ मोती बनतो. ही संगतीची किमी आहे. तुम्ही आम्ही तुमच्या आमच्या कलावंतांच्या सहवासात संगतीत ज्यावेळेला आपण जातो त्यावेळेला खऱ्या अर्थानं तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचा आनंद मिळतो. आपण सर्व आनंद घेण्यासाठी येत आलेलो आहोत आणि हा तमाशा महोत्सव निश्चितपणे नवीन दिशा घेऊन पुढे चाललेला आहे. आता बेल्ला हे तमाशा पंढरी बनत चाललेला आहे. इथं कलावंत आहेत, इथं फड मालक आहेत, इथं या ठिकाणी तमाशासाठी आर्थिक पुरवठा करणारे लोक आहेत, तमाशासाठी वाहनं पुरवणारे लोक आहेत. अशा गावामध्ये तमाशा महोत्सव होतोय ही खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि खरोखर आमच्या महाराष्ट्रातल्या अनेक तमाशा फडांना या माध्यमातून संधी दिली जाते ही गौरवशाली गोष्ट आहे. किती पतसंस्था किती राजकीय संस्था लोककला महोत्सव घेतात त्याच्यामध्ये त्यांचं जीवनाचं यशस्वीता अवलंबून असते आणि खरोखर हा तमाशा महोत्सव मला साध्य झाला असं वाटतं. खासदार श्रीनिवास पाटील साहेब यांना पुस्तक पोहोचवल्यानंतर त्यांना खरोखर या पुस्तकाचा खूप आनंद झाला आणि माझं भाग्य मी समजतो गेल्या 7-8 महिन्यापूर्वी कहाणी एका सोंगाड्याची हे गुलाबराव बोरगावकर यांचं पुस्तक जे प्रकाशित साहेबांच्याच हस्ते योगायोगानं बोरगावला झालं आणि पुन्हा दुसऱ्या पुस्तकाचं प्रकाशन त्यांच्याच हस्ते होत आहे हे माझं मी स्वतः खूप भाग्य मानतो आणि खरोखर मला बोलण्याची संधी दिली आणि आपण सर्वजण या सर्व पुस्तकावरती निश्चितपणे प्रेम कराल अशी अपेक्षा व्यक्त करून थांबतो. धन्यवाद.